मुंबईच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी हॉट मिक्स चांगले की कोल्ड मिक्स चांगले यावरून प्रशासन आणि पदाधिकारी स्थायी समितीमध्ये आमने-सामने आले. कोल्ड मिक्सनं भरलेले खड्डे पुन्हा उखडले जात असल्यामुळे हॉट मिक्स वापरण्याचा आग्रह पदाधिकाऱ्यांचा होता, तर प्रशासन कोल्ड मिक्सच्या दर्जाबाबत ठाम होतं. दरम्यान मुंबईकरांच्या प्रवासातले खड्डे मात्र आणखीनच मोठे होत आहेत. समुद्रातील लाटांवर स्वार झालेल्या जहाजातील प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी मुंबईच्या समुद्रात जाण्याची अजिबात गरज नाही. केवळ मुंबईच्या रस्त्यावरून प्रवास करा, तुमची समुद्र प्रवासाची इच्छा पूर्ण होईल. इतके खड्डे मुंबईच्या काही रस्त्यावर पडले आहेत, आता ते बुजवण्यासाठी दरवर्षी नवतंत्रज्ञान आणलं जातं. मुंबईतले खड्डे हे जणू जगासाठी प्रयोगशाळाच आहे, एवढे विविध प्रयोग या खड्ड्यांवर झाले आहेत. हॉट मिक्सही कामी येईना म्हणून परदेशातून वंडर पॅच, मिडास टच, स्मार्ट फील हे गेल्या काही वर्षात आणून पाहिले. तरीही खड्डे काही कुठल्याच तंत्रज्ञानाला जुमानत नसल्यानं अखेर आता कोल्ड मिक्स आणलं गेलं. वरळीचा हॉट मिक्सचा प्लांट कोल्ड मिक्स मध्ये रूपांतरित करण्यासाठी 125 कोटीचं टेंडरही मंजूर करण्यात आलं. आता तिथे कोल्ड मिक्स तयार करायला सुरुवात झाली आहे, परंतु त्याद्वारे भरलेले खड्डे हे पुन्हा उखडत असल्याचा आरोप होतोय. महानगर पालिका मुंबईकर को कहीं ना कहीं गंभीरता से नहीं ले रही है. महानगर पालिका के जो उच्च स्तरीय प्रशासन में जो बैठे हैं उनके पर कार्रवाई होना चाहिए, ऐसी मेरी मांग रहेगी. 125 करोड़ का कोल्ड मिक्स का प्लांट और मटेरियल का प्लांट के अंदर चेंजेस करके 125 करोड़ मुंबई का जो है बर्बाद किया गया. और आज पूरे स्थायी समिति में सभी पार्टियों के नगर सेवकों ने ये निर्णय लिया कि कोल्ड मिक्स टेक्नोलॉजी फेलियर है. प्रशासन मात्र कोल्ड मिक्स वापरण्यावर ठाम आहे. आतापर्यंत 1.5 महिन्यात 340 टन कोल्ड मिक्स तयार करून ते खड्डे भरण्यासाठी वापरत असल्याचा दावा प्रशासन करत आहे. कोल्ड मिक्स प्लांट में करीब करीब 340 टन के करीब हमने प्रोड्यूस किया है और करीब करीब एक और ये हमने पूरा 330 टन डिस्ट्रीब्यूट भी किया और मैक्सिमम हमारे वार्ड्स ने इसको यूज भी किया. एकीकडे प्रशासन स्वतः कोल्ड मिक्स द्वारे खड्डे भरत असले तरी कंत्राटदार मात्र हॉट मिक्स आणि पेवर ब्लॉक द्वारे खड्डे भरत असल्याचं समोर आलंय. हॉट आणि कोल्डच्या या लढाईत सामान्य मुंबईकरांचा प्रवास मात्र अजूनही खड्ड्यातूनच होतोय. कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई.